आपल्या सगळ्यांचं आवडतं आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक। तर आज आपण बघूया तळणीचे मोदक कसे करायचे। सर्वात आधी आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी एक वाटी मैदा, 2 चमचे रवा, 1/2 चमचा मीठ आणि 2 मोठे चमचे तूप गरम करून घेतलं आहे। सगळं छान आपण आधी चमच्याच्या मदतीने एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर आपण हातानेही ते छान एकत्र करून घेऊया। तूप जे आहे ते पूर्णपणे मैदा आणि रव्याला लागले पाहिजे। जेव्हा अशी मूठ वळते तेव्हा समजायचं आपलं तूप छान लागलं आहे। थोडे थोडे पाणी घालून पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ इथे छान मळून झालेलं आहे। आता आपण सारण बनवून घेऊया। 1 चमचा साजूक तूप घेतलं आहे, 1 चमचा खसखस, छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी आपण किसलेला सुकं खोबरं घालूया, तेही छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सोनेरी रंगावर आपण मंद आचेवर खोबरं भाजून घेणार आहे। आता आपण ह्यात 1 चमचा चारोळी घालूया, 1 चमचा बदामाचे तुकडे, 1 चमचा काजूचे तुकडे। सगळं छान आपण एकत्र भाजून घेऊया। आता आपण सारण जे आहे ते एका बाउलमध्ये काढून त्यात 1/2 वाटी पिठी साखर, 1 चमचा वेलची पूड घालून सगळं छान एकदा एकत्र करून घेऊया। आपलं सारण जे आहे ते तयार आहे। मोदक बनवायला घेऊया। गोळा मी पुन्हा मळून त्याचे समान भाग करून घेते। छान छोटे छोटे गोळे करून आपल्याला ह्याची पारी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पारी लाटून घेऊया। साधारण अशा आकाराची आपल्याला पारी करून घ्यायची। सारण भरून घेऊया आणि अशा प्लेट्स घेऊन आपल्याला मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे। वरती जर तुम्हाला वाटत असेल पीठ जास्त झालंय तर ते थोडं काढून घ्यायचे। बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक बनवून घ्यायचे। आपले सगळे मोदक बनवून झाले। आता आपण एक करंजी करून घेऊया। सारण भरून घेऊया आणि अशा प्रकारे आपण बंद करून घेऊया। याला तुम्ही मुरड पण घालू शकता पण मी याला काटा चमच्याने असं प्रेस करून घेणार आहे जेणेकरून सारण जे आहे ते बाहेर नाही निघणार। आता आपण मोदक तळून घेऊया। मंद आचेवर आपल्याला सोनेरी रंगावर मोदक छान तळून घ्यायचे। करंजी आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायची आहे। आपले जे मोदक आहे ते तयार आहे। आपण आज गणपती बाप्पाचा दुसरा पण आवडीचा नैवेद्य बनवणार आहे, तो म्हणजे उकडीचे मोदक। सुरू करूया आपण रेसिपीला। सर्वात आधी आपण सारण बनवून घेणार आहे। त्यासाठी मी 2 चमचे इथे साजूक तूप घेतलं आहे। त्यात आपण 1 वाटी किसलेला नारळ घालून घेऊया आणि 1 मिनिटसाठी आपण ह्याला छान परतून घेऊया। 1/2 वाटी मी इथे गूळ घालून घेते।
दोन्ही आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे। आता हे होत आलंय, यात आपण पाव चमचा जायफळ पूड घालून घेऊया, पाव चमचा वेलची पूड पण घालून घेऊया आणि परत एकदा सगळं छान मिसळून घेऊया। आपलं सारण तयार आहे, आता आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी मी अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी घेतलंय, पाव चमचा मीठ, एक चमचा मी साजूक तूप घेतलंय। सगळं छान आपण मिसळून घेऊया आणि ह्याला उकळी येऊ देऊया। उकळी आल्यावर मी एक वाटी ह्याच्यात तांदळाचं पीठ घातलंय आणि पीठ घातल्या घातल्या तुम्हाला हे छान ढवळायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालंय, आता आपण ह्याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घेणार आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करून परत झाकण ठेवून 2 मिनिटं तसंच बाजूला ठेवणार आहे। उकड थंड झाली आहे, आता आपण गोळा मळून घेऊया। थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि मऊ असा आपण गोळा मळून घेणार आहे। इथे आपण तेल किंवा तूप लावून घेऊ शकतो। परत एकदा आपण छान गोळा मऊ मळून घेऊया, मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी मी साचेला तूप लावून घेतलंय आणि आता आपण ह्याच्यावर असा गोळा ठेवून अलगद असा हाताने प्रेस करून घेऊया आणि साचा बंद करून जास्तीचा जो भाग आहे तो काढून घेऊया। आतल्या बाजूने आपल्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचंय आणि ह्यात आता चमचाभर सारण भरायचंय आणि वरच्या बाजूने नीट आपल्याला बंद करून घ्यायचंय। अलगद आपण ह्याला ओपन करूया। बघा, आपला जो मोदक आहे तो तयार आहे। ज्यांना उकडीचे मोदक फार आवडतात पण पाकळ्या नीट बनवता येत नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। अशाच प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊया। प्रेस करून बंद करून घेऊया। आपले सगळे मोदक उकडसाठी तयार आहे। इथे मी एक स्टीमर घेतलंय, स्टीमर प्लेटला थोडंसं तेल लावून त्यावर मोदक ठेवून केशर घालून घेतलंय आणि 10 मिनिटं याला वाफवून घेते। वा, आपले उकडीचे मोदक तयार आहे। तर तुम्ही नक्की करून बघा, तळणीचे मोदक आणि उकडीचे मोदक या माघी गणेश जयंतीला नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा। धन्यवाद।